पुढच्या बातमीकडे वळूया. राहुल गांधींनी संघावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर काल भिवंडी कोर्टामध्ये सुनावणी झाली. राहुल काँग्रेस भिवंडी कोर्टामध्ये गैरहजर असल्या कारणानं ही सुनावणी पुढे ढकलण्यात आलेली. आता या प्रकरणाची सुनावणी 21 एप्रिलला होणार आहे. त्यांच्यातर्फे एक्झम्पशनचा अर्ज देण्यात आलेला आहे, कोर्टाने ते अलाव केलेला आहे. याच्या व्यतिरिक्त राहुल गांधींच्या तर्फे त्यांच्या वकिलांनी निवडणूक आयोगाने दाखल केलेली एक म्हणजे पोलिसांमार्फत दाखल केलेली CD, त्यांच्या भाषणाची CD, त्याच्या त्या CD कॉपीची त्यांनी मागणी केलेली होती. आमचे म्हणजे तक्रारदार जे राजेश कुंटे आहेत त्यांच्यातर्फे सुद्धा त्याची मागणी झाली आहे.